उरण पोलिसांना कोटनाका येथे या तरुणीचा भयंकर अवस्थेतील मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे आढळले. तिचे डोके ठेचलेले दिसले, तसेच तिच्या कमरेवर आणि पाठीवर शस्त्रांनी वार केल्याच्या गंभीर जखमाही दिसत आहेत. या संदर्भात जी माहिती समोर आली त्यानुसार यशश्री हरवल्याची तक्रार करण्यात आली होती. जेव्हा हा मृतदेह हाती लागला तेव्हा पालकांना पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले. तिच्या कपड्यांवरून आणि तिच्या शरीरावरील टॅटूवरून तिची ओळख पटली. पोलिसांनी म्हटले आहे की अज्ञात इसमाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकांनी दाऊद शेख या इसमाचे नाव सांगितले आहे. सदर संशयित हा कर्नाटकचा आहे. 2019 15 वर्षांच्या यशश्रीचा विनयभंग केल्याबद्दल दाऊद शेखवर कलम 354(7)(12)(8) अंतर्गत उरण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला होता. त्यातून दाऊद शेखला 3 महिने तुरुंगवास झाला. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला. जेव्हा दाऊद शेख राहत्या घरी कर्नाटकमध्ये राहायला गेला 5 दिवस आधी तो पुन्हा उरणला आला अशी माहिती आता समोर येत आहे. याबाबत भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाड, अबू आझमी हे नेते आता कुठे आहेत? महाराष्ट्रात देशात लव जिहाद नाही, धर्मांतरण होतच नाही. आता ते कुठल्या बुरख्याखाली लपलेत? यशश्री शिंदेवर जे धर्मांधाने अत्याचार केलेत त्या जिहाद्याला जी शिक्षा द्यायची ते आमचे हिंदुत्ववादी सरकार देईलच, हिंदुत्ववादी समाज याचे चोख प्रत्युत्तर देईल हे लव जिहाद यांनी लक्षात ठेवावे. कुठे गेले ते मुमराचे जितउद्दीन, तो अबू आझमी आणि अन्य हिंदू द्वेष करणारे नेते जे छाती ठणकावून सांगायचे की महाराष्ट्रात आणि देशात लव जिहाद सारखी गोष्टच नाही, धर्मांतर हे प्रकार काहीच होत नाहीत. आता कुठल्या बुरख्याखाली लपलेले आहेत? उरणच्या माझ्या ज्या भगिनींवर त्या जिहादाने जे अत्याचार केला, जो सूड उगवला, धर्मांतर केलं नाही म्हणून तिची अशी अवस्था केली आहे, त्या जिहाद्याला जी काय शिक्षा द्यायची आहे ते आमचं हिंदुत्ववादी सरकार आणि आमचे गृहमंत्री हे कुठेही कमी पडणार नाही एवढं मला ठाम विश्वास आहे. पण हिंदू समाज ह्या गोष्टीचा बदला निश्चित पद्धतीने घेईल हे या जिहाद्यांनी लक्षात ठेवावं.